पुणतांबा आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि आज सकाळपासूनच या ठिकाणी धरणे आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. काल पहिला दिवस होता. पहिल्या दिवशी अवघ्या काही तासातच पोलिसांनी या ठिकाणी येऊन नोटीस बजावली होती आणि त्यानंतर आंदोलक संतप्त झाले होते. आता आजचा दुसरा दिवस आहे आणि आज या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. नेमकं आज काय काय घडणार आहे दिवसभरात त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आपल्याबरोबर सरपंच आहेत. नेमके आज काय काय घडणार आहे, कसा दिवस असेल? आज आम्ही सरकारने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आहे. कांद्याला भाव नाही आहे आणि कांदा फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. हे फेकून देण्यापेक्षा किंवा व्यापाऱ्यांना नुसतं देण्यापेक्षा, कमी भाव मातीमोल भावात देण्यापेक्षा, ते फुकट जर ग्राहकाला वाटून दिलं तर त्याच्यापेक्षा चांगलं काम राहणार नाही. आणि सरकार फक्त ग्राहकाचाच विचार करतं आहे की ग्राहकाला फुकट मिळालं पाहिजे, शेतकरी मिळाला तरी चालेल. तर त्यामुळे आम्हीच ग्राहकाची काळजी घेतो आणि शेतकरी मिळाला तरी चालेल ही भावना आमची आहे आणि या प्रकारे आम्ही निषेध व्यक्त करत आहोत. तीच गोष्ट फळपिकांबाबत आहेत. काही फळपिकं घेऊन आम्ही शेतकऱ्यांना मोफत वाटप करत आहोत आणि सरकारचा निषेध करत आहोत. निश्चितच जर पाहिलं तर जे कांदा असेल, द्राक्ष असतील, जे भाजीपाला आहे किंवा फळपिका यांचे जे भाव सध्या घसरण होते त्यामुळे आता ह्या ठिकाणी या फळांचं असेल, कांद्याचं असेल, मोफत वाटप या ठिकाणी नागरिकांना केलं जाणार आहे आणि सरकारचा निषेध केला जाणार आहे. आणि एकूणच जर पाहिलं तर विविध संघटनांचे नेते देखील या ठिकाणी दिवसभरात हाजिरी लावतील आणि या आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह नितीन ओझा, एबीपी माझा, पुणतांबा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.